कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे तसंच मृत्यू संख्याही कमी झाली आहे गेल्या चोवीस तासात मृत्यूची संख्या शून्यावर राहिली तर एक्केचाळीस जण कोरोना मुक्त झाले गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात बावीस नवे कोरोना रुग्ण आढळून आले रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता उपचार घेणाऱ्यांची संख्या तीनशेच्या आत आली आहे त्यामुळे रुग्णालयांवरील ताण हलका झालाय दुसरीकडं देशात आणि राज्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे देशात गेल्या चोवीस तासात छत्तीस हजार पाचशे पंच्याण्णव नवे रुग्ण आढळून आले तर महाराष्ट्रात पाच हजार एकशे नवे रुग्ण सापडले महाराष्ट्रासह देशात रुग्णसंख्या वाढत असल्यानं ना, नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या काहीशी आटोक्यात आली आहे तर मृत्यूचं प्रमाणही कमी झाले त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ लागलाय गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा शून्यावर राहिला त्यामुळे आजवरचा एकूण कोरोना मृत्यूचा आकडा एक हजार सहाशे सत्याऐंशीवर स्थिर आहे गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत चारशे चोवीस जणांची स्व्यापासणी झाली त्यापैकी बावीस जण कोरोनाबाधित आढळले दिवसभरात एक्केचाळीस जणांना डिस्चार्ज मिळाला आजवर कोल्हापूर जिल्ह्यात एकोणपन्नास हजार एकशे बत्तीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी सत्तेचाळीस हजार एकशे सत्तावन्न जण बरे होऊन घरी गेलेत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या आता दोनशे अठ्ठ्याऐंशीवर स्थिर आहे दुसरीकडे देशात आणि राज्यात कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं देशात दिवसभरात छत्तीस हजार पाचशे पंच्याण्णव नवे रुग्ण आढळले आजवर पंच्याण्णव लाख एकाहत्तर हजार पाचशे एकोणसाठ जण कोरोना बाधित झाले त्यापैकी नव्वद लाख सोळा हजार दोनशे एकोणनव्वद जण कोरोनामुक्त झाले तर एक लाख एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जणांचा बळी गेलाय महाराष्ट्रातही आज एक हजार सहाशे बत्तीसनं रुग्णसंख्या वाढली आहे गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पाच हजार एकशे ब्याऐंशी नवे रुग्ण सापडले आज अखेर राज्यात अठरा लाख सदतीस हजार तीनशे अठ्ठावन्न जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी सतरा लाख तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर जणांनी कोरोनावर मात केली तर सत्तेचाळीस हजार चारशे बहात्तर जणांचा मृत्यू झालाय देशात आणि राज्यात अजूनही रुग्णसंख्या म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे इचलकरंजी इथं आज पुन्हा शेळकेमळ्यातील दोन आणि महादेव नगरमधील एक अशा तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या चार हजार सात वर आहे शहरातील तीन हजार आठशे चार जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या केवळ नऊ जणांवर उपचार सुरू आहेत महिनाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता मात्र आज एकाच दिवशी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन पुन्हा खडबडून जागं झालंय जा